वाडे तालुक्यातील कुडूस येथील नॅशनल इंग्लिश स्कूल मीडियमचा फनफेअर कार्यक्रम संपन्न झाला. या नॅशनल एज्युकेशन संस्थेकडून हा फनफेअरचा कार्यक्रम गेल्या 14 वर्षापासून राबवत आहेत. दरवर्षी या कार्यक्रमामध्ये पालकांचा व विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. शाळेची उत्तम प्रकारची व्यवस्था व पालकांच्या उत्साहपूर्ण वातावरणाने हा कार्यक्रम यशस्वी संपन्न होत असतो. यावर्षी नॅशनल एज्युकेशनच्या संस्थेने उत्तम प्रकारे व्यवस्था करून सर्वांना मनमोहित करून टाकले आणि शेकडो विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून आपले स्टॉलही लावण्यात आले व या फनफेअरमध्ये आलेल्या विद्यार्थी व पालकांनी आस्वादही चांगल्या प्रकारे घेतला. एज्युकेशन सोसायटीच्या नॅशनल इंग्लिश स्कूलच्या या प्रोग्राममध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्व पॅरेंट्सचे आणि आपले मनापासून आणि हार्दिक स्वागत करत आहे. आमच्या शाळेची उज्ज्वल परंपरा ही वाडा तालुक्यामध्ये निनादतच आहे. आजच्या दिवसाचं औचित्य साधायचं म्हटलं तर आजचा हा आनंद मेळावा आहे. वी कॉल इट फनफेअर अँड व्हेरी पर्पजफुली हेतू पुरस्कार आम्ही आजच्या दिवसाचं औचित्य साधत असतो, कारण की उद्या हा क्रिसमस असतो आणि आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये क्रिसमसचा तितकासा अवेअरनेस नसल्यामुळे आम्ही अर्लिअर टू क्रिसमस म्हणजे ऑन द 24th ऑफ द डिसेंबर हा एक क्रिसमसला सेलिब्रेट करण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो. तशी फनफेअरची परंपरा बघाल तर आम्ही 2004 हा कार्यक्रम राबवत आहोत आणि आम्हाला खूप सुंदर प्रतिसाद मिळतो ह्या कार्यक्रमाला. आमच्या प्रेसिडेंट साहेबांचं म्हणजे सन्माननीय मुस्तफा सरांचं नेहमी म्हणणं आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण असे प्रोग्राम केले की त्या प्रोग्रामच्या निमित्ताने बराचसा महिला वर्ग ह्या दिवसासाठी बाहेर येतो आणि आम्ही म्हणून ही परंपरा कायम राखलेली आहे. आता ह्या परंपरेमागे एक आमचा शैक्षणिक दृष्टिकोन असा आहे की मुलांना एक शालेय जीवनामध्ये थोडंसं वैसायिकतेचा अंदाज आला पाहिजे. याच्यात मुलांचा कल पडतो, मुलं कॉन्टिन्युअसली स्टॉल लावतात, त्याचबरोबर स्टॉल लावताना ते स्वतःहून पैशाचा व्यवहार करतात. स्टॉल लावताना आम्ही जे काही इन्चार्ज नेमलेले असतात ते इन्चार्ज त्यांना वेळोवेळी सांगत असतात की आपण कसं प्रेझेंटेशन केलं पाहिजे, प्रेझेंटेशन करताना एक कस्टमरशी आपण कसं डील केलं पाहिजे, पदार्थ ठेवण्यामध्ये आमचा एक हायजीनवरचा पण एक आमचा पर्पज असतो, त्याच्यामध्ये आम्ही न्यूट्रिशनला पण इम्प्लिमेंट केलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आमची मुलं खूप एन्जॉय करतात. पालक हिरिरीने भाग घेतात, एक होममेड पदार्थांचा आस्वाद इथे घेतला जातो आणि अशा प्रकारे दरवर्षी आम्ही 24 डिसेंबरला हा प्रोग्राम करत असतो. दरवर्षी आम्हाला एक सांगायचं झालं उल्लेखनीय बाब अशी आहे की या स्टॉल्समध्ये दरवर्षी वाढच होत गेलेली आहे. अगदी आम्ही आमची एक तुकडीवर शाळा असताना आम्ही केलेला हा प्रोग्राम आहे आणि आजच्या दिवसाला 24 डिसेंबर 2018 रोजी आज आमच्याकडे 90 स्टॉल आहे आणि आम्ही वेळे आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा प्रोग्राम करत असतो. आमचे सगळे शिक्षक याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व असतात, प्रत्येकाला आम्ही दिलेला रोल ते बजावत असतात, शिस्तीला महत्त्व दिलेलं आहे. नंतर वेळोवेळी डस्टबिनचा वापर करा म्हणून आम्ही मेसेज दिलेला असतो, प्लॅस्टिकचा वापर कमी करा हा पण आम्ही मेसेज दिलेला असतो. आपला ग्रामीण भाग हा शेतकरी लोकांचा भाग आहे, त्यामुळे आमच्या मुलांच्या स्टॉलमध्ये जर तुम्ही एक नजर फेकली असती तर तिथे तुम्हाला उकडलेल्या तुरीच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, नंतर वालाच्या शेंगा असल्या गोष्टीनं सुद्धा खूप डिमांड आहे आणि खूप सुंदर रीतीने असा आमचा प्रोग्राम चाललेला असतो. आजूबाजूचा तुम्ही पॅरेंट्सचा सपोर्ट बघितला, पॅरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट बघितली तर तुम्हालाही कळून येईल की ही आमची उज्ज्वल परंपरा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने अखंड चालू आहे आणि ती चालू राहील अशी आमची अपेक्षा आहे. फक्त तुमच्या सगळ्यांचा सहभाग आणि सहकार्य फार गरजेचं आहे. पेरेंट्स आहे मयुरी गणेश पाटील. आमच्या नॅशनल स्कूलचं फंक्शन फनफेअर खूप छान प्रकारे चालतो. दरवर्षीप्रमाणे मुलं खूप प्रोत्साहाने भाग घेतात, त्याबद्दल आम्हाला खूप आदर वाटतो आणि मुलं एकदम हौसेने करतात. आणि यावेळेस माझा मुलगा 5th स्टँडर्डला आहे आणि
त्यांनी शेवपुरीचा हा प्रकार घेतलेला, त्याच्यामध्ये त्यांनी 100% म्हणजे त्याने स्वतःने बनवलं, म्हणजे कसं बनवलं, काय बनवलं, चटणी घळी बनवण्यापासून तर त्याने सर्व बनवलं. ते आम्हाला खूप आनंद वाटला की आणि तो एक असा स्टुडंट आहे की टीचर लोकांना खूप आवडतो आहे, असा स्टुडंट आहे, म्हणून स्कूलबद्दल खूप आदर वाटतो आम्हाला, म्हणजे आमच्या मुलांना खूप पुढे नेण्याचा प्रयत्न करते. थँक्यू. Full of joy. This is called the fun fair. What's it? Spent केलेला फक्त आणि मी आम्ही चायनीज मंचुरियन समोसे पुरणपोळी आणि पाणी आयटम ठेवलेले आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद.